अंजनगांव पुलिस स्टेशन के अंडर में पांडरी गांव में जैसा जो घटना वगैरह हुए हैं उसका विवरण जो है अभी कलेक्टर साहब ने दिया है। पुलिस की तरफ से जो विषय है मैं रखना चाहूँगा, जिस दिन ये प्रवेश द्वार खड़ा किया गया था 30-31 जनवरी के बीच में, तब से पुलिस का जो है वहाँ पे प्रेजेंस हमने रखा है 24 घंटा पुलिस वहाँ पे प्रेजेंस रख रही है, और पुलिस प्रशासन दोनों का भी हमारा एक ही विनंती शुरू से रहा है गाँव वालों की तरफ से कि आपस में आपका जो भी इशू है आप आपस में बैठ के बातचीत करके एक तड़जोड़ उसको निकालने की कोशिश कीजिए, वरना आए दिन जो है दोनों गटों के बीच में डिफरेंसेस बढ़ती गई थी, और अनफॉर्चुनेटली आज के दिन में जो है लॉ एंड ऑर्डर का प्रश्न निर्माण हुआ है शहर में। अभी के लिए तो गांव में परिस्थिति शांत है, पुलिस जो है गांव में डिप्लॉय कर दी गई है, वहां पे सफिशिएंट पुलिस बंदोबस्त वगैरह रखा है, बट मैं आज के दिन में अपनी तरफ से सभी को विनंती करना चाहूँगा कि ऐसा कोई मुद्दा नहीं है जो दो व्यक्ति या दो गट आपस में बैठ के सुलझा नहीं सकते हैं, तो दोनों गटों के जो भी नेता हैं बाकी के जो लोग हैं उनसे वही विनती करूंगा कि जब तक आप आमने सामने बैठ के एक मुद्दा इसका सॉल्यूशन निकालने के उद्देश्य से आप जब तक बैठ के बात नहीं करेंगे तब तक इसका कोई सॉल्यूशन नहीं निकलेगा, एंड एक आधा अगर ऐसा गंभीर तरीके से किसी ने कुछ किया तो उससे कायदा और सुव्यवस्था का प्रश्न निर्माण होके इशू तो क्रिएट होगा, जिसकी वजह से प्रशासन पुलिस दोनों को भी जो है कार्रवाई करने के लिए हम लोग मजबूर हो जाएंगे। तो जैसे अभी कलेक्टर साहब ने बोला है उसी हिसाब से प्रशासन और पुलिस का भी रिस्पॉन्स रहेगा, हमारी तरफ से हम विनंती वही कहना चाहेंगे कि इसको सेंसिबली हैंडल किया जाए। पांढरी ग्राम पंचायत जे विषय आहे आणि जे घटनाक्रम होता 26 जनवरीची ग्राम पंचायत झाली, ग्रामसभा झाली होती त्याच्यानंतरचा, त्याचे एक ब्रीफ तयार करण्यात आले, तुम्ही लोकांनासुद्धा सर्क्युलेट करण्यात येईल। थोडक्यात मी माहिती देतो की आत्तापर्यंत काय काय घडलं होतं। 26 जनवरीची ग्रामसभामध्ये असा ठराव घेण्यात आला होता की एक प्रवेशद्वार तयार करण्यात येईल गावात आणि त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर 31 तारखेला गावाच्या काही लोकांनी तात्पुरता लोखंडी गेट तयार केला। आता हे तात्पुरता लोखंडी गेट तयार केल्यानंतर गावात वाद निर्माण झाला की हे गेट कसे तयार झाला, कोणत्या लोकांनी तयार केला, आणि त्याच्यानंतर ग्राम पंचायतने अशी भूमिका घेतली की हे जे गेट तयार करण्यात आलेलं आहे हे बेकायदेशीर आहे आणि परवानगी नाही आहे या गेटाला आणि हे गेट काढला पाहिजे आणि ग्रामपंचायतमार्फत केला पाहिजे। तो काढण्यासंदर्भात पोलीस बंदोबस्तसुद्धा मागण्यात आला होता पोलीस जे पोलीस स्टेशन होता त्याच्यात, आणि त्याच्यानंतर पोलीस बंदोबस्तसुद्धा देण्यात आलेला होता आणि 14 तारखेला पोलीससुद्धा होती गावात हाजर। जेव्हा ग्रामपंचायतने जेव्हा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाद निर्माण झाला, दोन्ही गटामध्ये खूप वाद झाला होता म्हणून ते गेटसुद्धा काढण्यात आला। याच्यानंतर प्रशासनची अशी भूमिका होती की हे जे विषय आहे बेसिकली गावाचा विषय आहे, गावाचीच लोकांनी शांततेत ठरवायचं आहे की गावात काय त्यांना अपेक्षित आहे, ह्या भूमिका होती प्रशासनची। म्हणून 14 तारखेनंतर विविध स्तरावर ह्याची मीटिंग घेण्यात आली, तहसीलदारच्या स्तरावर घेण्यात आली, त्याच्यानंतर SDMच्या स्तरावर ज्याच्यात सगळे लोकांचा समावेश होता, स्थानिक पोलीस इन्स्पेक्टरसुद्धा होते सोबत, तहसीलदार, BDO सगळे स्थानिक जे तालुकास्तरीय टीम होती त्यांच्यासोबत बऱ्याचदा मीटिंगा झाली आणि हे प्रयत्न करण्यात आला होता की दोन्ही पक्षामध्ये आपसात समन्वय असला पाहिजे आणि कॉम्प्रोमाइज आला पाहिजे आणि हे जे वाद आहे गावाचा ते गावाचे बाहेर निघाला पाहिजे। या संदर्भात एकदा कॉम्प्रोमाइजसुद्धा झाला की आता ह्या गेटला दोन्ही महापुरुषांचं नाव दिला पाहिजे, शिवाजी महाराजांचंसुद्धा नाव असलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरचंसुद्धा नाव असलं पाहिजे, ह्या विषयावरसुद्धा दोन्ही पक्षाचे लोक ॲग्री झाले होते, तरी पण त्याच्यानंतर काही झाला काही घडला त्याच्यानंतर एक गट त्याच्यात बाहेर आला आणि त्यालासुद्धा हे मान्य नव्हतं। याच्यानंतर CO जिल्हा परिषदच्या स्तरावरसुद्धा मीटिंग घेण्यात आली, त्याच्यातसुद्धा हे विषय मांडला गेला होता आणि त्याच्यातसुद्धा दोन्ही गटामध्ये कॉम्प्रोमाइजची परिस्थिती आली होती, लेकिन तरी पण त्याच्यानंतर काही कारणामुळे
ते कॉम्प्रोमाइजसुद्धा झालं नाही. त्याच्यानंतर मागचे सोमवारी आमच्याकडे एस पी साहेब आणि सीओ जिल्हा परिषदसुद्धा होते सोबत, आमच्या स्तरावर इथे सोमवारी मीटिंग घेण्यात आली होती चार मार्चला, ज्याच्यात एक गट आला आणि जे ग्रामपंचायतचे लोक होते ते आले नाही. म्हणून त्या दिवशीसुद्धा कोणताही कॉम्प्रोमाइज किंवा कोणताही तोडगा निघाला. आता ह्याच्यानंतर ग्रामपंचायतने असा ठराव घेतला, असा निर्णय घेतला की 6 तारखेला ग्रामसभा होणार आहे गावात, आणि ग्रामसभामध्ये त्यांना ठराव घ्यायचा होता की गावात काय ठरवायचं आहे. जे दुसरा गट होता त्याच्याही अशी भीती होती की ग्रामसभा झाली तो फिर गेट काढण्याचा ठराव घेतला जाणार आहे. म्हणून त्यांचे अशी इच्छा होती की जर असा गाव गेट काढण्याचा ठराव घेतला तर आम्ही गावाला बहिष्कार करूया आणि गाव सोडून आम्ही जाणार आहे. तो सोमवारची मीटिंगमध्ये सुद्धा त्यांना अनुमान करण्यात आला होता की असं कोणतेही कदम त्यांनी घेऊ नये आणि प्रशासनातर्फे पूर्ण मदत केली जाणार आहे आणि कोणतेही गैरप्रकार घडू नये ह्याच्यासाठीसुद्धा काळजी घेतली जाणार आहे. 6 तारखेला ग्रामसभा तो नाही झाली, लेकिन तरी पण सकाळी हे ग्रुप हे जे गट होता हे गटने गावाचा बहिष्कार करून गावा सोडून बाहेर आले. त्याच्यानंतर हे दर्यापूर अंजनगाव मार्गे दर्यापूर आले. त्या दिवशीसुद्धा प्रशासनातर्फे खूप पोलीससुद्धा होती पूर्ण वेळे, पोलीस प्रशासन सर्वांतर्फे त्यांना आवाहन करण्यात आला की आता ग्रामसभानेसुद्धा त्यांचा ठराव रद्द केला नाही, ग्रामसभासुद्धा झाली नाही आहे, म्हणून त्यांना गाव सोडण्याचा कोणतंही म्हणजे कोणताही आधार नाही आहे. आता परत त्याने गावात जाऊन आपसा समन्वय साधून निर्णय घेतला पाहिजे. रात्री काही लोक रेडीसुद्धा झाले होते, जे आंदोलन करता होते तेसुद्धा रेडी झाले होते आणि ते परतसुद्धा जायलासुद्धा अग्री झाले होते. त्याच्यानंतर काही लोकांनी परत त्यांना भडकवलं आणि परत ते लोक आले आणि 7 तारखेपासून ते अमरावती शहरात आले. त्याच्यानंतर 8 तारखेलासुद्धा आमच्या मार्फत पत्र देण्यात आला होता, रात्री विनंती करण्यात आली होती की त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावे आणि गावात जाऊन दोन्ही पक्षांनी सोबत बसून याच्यात मार काढायचे. त्याच्यानंतर 9 तारखेला शेवटची मीटिंग इथे झाली होती पालकमंत्र्यांची अध्यक्षता झाली, ज्याचे दोन्ही ग्रुप हजर होते आणि पालकमंत्र्यांनीसुद्धा त्यांना हे मार्ग सुचवला की गावात प्रवेशद्वार करा, मोठा करा आणि दोन्ही महापुरुषांचे नाव द्या आणि त्याची निधीसुद्धा DPC तून देण्याचा त्यांना प्रॉमिस केली होती. त्याच्यानंतर दोन्ही ग्रुपमध्ये आपसात चर्चा झाली, तरी पण चर्चा केल्यानंतरही सुद्धा त्यांचा कोणताही समन्वय किंवा कॉम्प्रोमाइज झाला नाही. आता त्याच्यानंतर आज जी परिस्थिती घडली, आजसुद्धा आमची सर्व लोकांची आमची SP साहेब CP साहेब आणि कमिशनर मॅडम सर्वांची मीटिंग झाली त्यांच्यासोबत, जे आंदोलनकर्ता होते. 3 वाजता आमची मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांना आवाहन करण्यात आला होता की आता त्यांनी गावात परत जायचं आहे आणि उद्या आपण गावात मीटिंग ठेवू. प्रशासनातर्फे गावात मीटिंग ठेवली जाणार आहे ज्याच्यात दोन्ही पक्ष उपस्थित राहतील आणि आपसात समन्वय झाला पाहिजे, आपसात कॉम्प्रोमाइज झाला पाहिजे ह्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केला जाणार आहे आणि असा लेखीपत्रसुद्धा त्यांना देण्यात आला. त्याच्यानंतरही आता हे जी घटना घडली आहे ते खूप दुःखद आहे की त्यांनी एवढा आक्रमक रोल घेतला. आतापर्यंत प्रशासनाची जे भूमिका होती ते शांततेत हे विषय सॉल्व्ह करण्याची भूमिका होती, तरी पण जे आंदोलनकर्ता होते त्यांनी हे आक्रमक भूमिका घेतली आणि जे दगडफेक केली कमिशनर ऑफिसमध्ये आणि गाडी फोडली आहे ते खूपच निंदनीय विषय आहे आणि ह्याच्यानंतर आता प्रशासनामार्फत कडक कारवाई केली जाणार आहे. आता SP साहेबसुद्धा थोडं सांगतील की का जो सेक्शन है SDM के हाथों से उनके साइन से जो है लागू किया गया था, उसके बाद में उसका उल्लंघन करते हुए समाज के एक गट के लोग स्पेशली महिलाओं को आगे करके पुलिस के आमने सामने करके फिर वहाँ से ज़बरदस्ती गांव छोड़ने का उन्होंने निर्णय लेके फिर वो बढ़े थे. पुलिस अगर चाहती तो उस समय पे बल का प्रयोग करती थी, पुलिस का वहाँ पे प्रेजेंस वगैरह था और कायदेशील
हमारे पास सब कुछ अधिकार था वहाँ पे फोर्स यूज़ करने का, बट वहाँ पे महिलाओं को देख के महिलाओं के ऊपर में ज़बरदस्ती बल प्रयोग करना ठीक नहीं है करके फिर हम लोग एक कदम पीछे हट गए थे। उसके बाद में महिलाओं के साथ में बाकी के इतर पुरुष भी गांव छोड़ के वहाँ से निकले। उसके बाद में प्रशासन की तरफ से एंड पुलिस की तरफ से भी काफ़ी बार काफ़ी जगह पे इंक्लूडिंग इसी ऑफिस में कलेक्टर साहब ने भी जो है मीटिंग लेके उनको समझाने की कोशिश की थी, उनको गांव वापस जाने की विनंती वगैरह भी की गई थी, बट अनफॉर्चुनेटली वो हुआ नहीं है। दामिनी पथकचे कर्मचारी आहेत, एक पी आय आहेत अवचार आमचे, त्यांनाही मार लागलेला आहे, आणि 6 कर्मचारी पोलीसचे जे ड्रायव्हर होते जे वरुण आणि वज्र या व्हेकलचे जे पाणी मारणार होते ते जखमी आहेत, एक गंभीर जखमी 2 आहेत त्याच्यात, त्यांना हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केलेलं आहे, आणि हेड इंजुरी स्टिचेस पडलेले आहेत त्याच्यावरसुद्धा आणखी रेफर केलेलं आहे, ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे। ॲडजस्टमेंट ले रहे हैं ना अभी, काफ़ी सारा गाड़ी है जो पुलिस की गाड़ी भी 11 गाड़ियों के काज वाज टूट गए हैं, और अंदर जो पब्लिक के व्हीकल्स डैमेज हुए, कुछ पुलिस के बीट मार्शल के मोटरसाइकिल डैमेज हुए, वो सबका असेसमेंट ले रहे हैं। आंदोलन को राजकीय दिया गया, उसके बारे में मैं कुछ अभी नहीं कह सकता आपको, जो भी है वो आपका नज़रिया है, जो कायदा जिन्होंने कायदा मोड़ेला है आणि कायदा पोलीस वारंवार त्यांना शांतताचं आवाहन करत होते आपल्या माध्यमातून, सुद्धा आपणही दाखवलेलं आहे, मागच्या 3 तासापासून त्यांना शांतता राहण्याचं आवाहन केलं आहे, आणि ज्यावेळेस तोडगा निघाला ऑफिसमध्ये ते तोडगा वाचण्यासाठी शिष्टमंडळ बाहेर निघालं होतं, त्याच्यापूर्वीच काही लोकांनी जे आहे ते जे पोलिसांचं कडं मोडलं, गेट तोडून आतमध्ये शिरले, आणि जे व्हायलंट मॉब जर मध्ये शिरलं आणि कार्यालयामध्ये काही अनुचित प्रकार घडला असतो, त्याकरिता जे आमचे पोलीस फोर्स होता तिथे त्यांनी बळाचा वापर योग्य तो केलेला आहे आणि मॉबला डिस्पर्स केलं। हां, पोलीसकडून जे काय ज्यांनी कोणी कायदा मोडलेला आहे त्यांच्यावर कारवाई करू, गुन्हे दाखल करू, आणि सर्व आरोपी आयडेंटिफाय करून अटकसुद्धा करण्यात येईल। काय काय कायदा हातात घेऊ नये असं आम्ही आवाहन केलेलं आहे, ज्यांनी कोणी कायदा हातात घेतला आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय करणार आहे, बऱ्याच लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहे आणि कारवाई प्रक्रिया सुरू आहे। काय काय नुकसान झालेलं आज आता कारवाई चालू आहे ना, आणखी गुन्हा दाखल होईल कारवाई। इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं तुम्हाला वाटतं? आम्ही बंदोबस्त लावला होता ना, आणि तिथे बंदोबस्त लावल्यानंतर आंदोलकांशी सतत चर्चा चालू होती, शांततेत आंदोलन करण्याचा आंदोलकांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता आणि ते शांततेत करत होते, पण आज अचानक दुपारी जे काही ॲडिशनल तिथे काही लोक आले आहेत आणि कोणी त्यांना काय केलेलं आहे, काय कुठल्या प्रकारे फूस लावली आणि काय केलं हे आता आमच्या तपासाचा विषय आहे, तो आम्ही करू तपास। आणि गावात या लोकांवर अघोषित बहिष्कारसुद्धा होता, मात्र गेल्या 3 महिन्यापासून हा वाद शांततेने मिटवावा म्हणून आपल्यातर्फे कदाचित एखादा प्रयत्न झाला असता दोन्ही पार्टीच्या लोकांना घेऊन, तर कदाचित वाट मिटला नसता का? जिल्हाधिकारी म्हणून आपण कुठेतरी अपयशी झाले का? आपण का आतापर्यंत गावात गेले नाही? नाही, आता काय आहे की मी सुरुवातीसला म्हटलं आहे की 1.5 महिन्यापासून सतत प्रशासन त्यांच्यासोबतच होता, मीटिंग घेत होता आणि प्रयत्न करत होता की दोन्ही पक्ष समोर आले पाहिजे, आणि हे विषय हे जे वाद आहे गावाचा वाद आहे, दोन्ही पक्षाचे जे लोक आहे गावाचे लोक आहे त्यांना सोबत येऊन एक काहीतरी कॉम्प्रोमाइज आला पाहिजे आणि हे वाट मिटला पाहिजे होता। आता ह्या विषयावर 1.5 महिन्यापासून सतत मीटिंगा सुरू होती, जे आपला प्रशासन होता, आपले जे SDM होते, तहसीलदार होते आणि PI BDO होते, ह्यांच्या स्तरावर मीटिंगा झाली, त्या स्तरावरसुद्धा काही तोडगा निघाला नाही, त्याच्यानंतर CO च्या स्तरावर मीटिंगा झाली, त्या स्तरावरसुद्धा नाही झाला, त्याच्यानंतर आमच्या स्तरावर SP साहेब आणि CO साहेब जॉईंट मीटिंगा झाली आणि त्या मीटिंगमध्येसुद्धा काही तोडगा निघाला नाही, याच्यानंतर पालकमंत्र्यांनीसुद्धा मीटिंगा घेतली। आता एवढा सगळा प्रयत्न करूनही जर दोन्ही पक्ष रेडी होत नाही आहे, तरी पण आपला आत्तापर्यंतचा प्रयत्न होता की शांततेत मिटला पाहिजे, म्हणून आज शेवटीसुद्धा त्यांना म्हटला गेला होता की उद्या प्रशासनातर्फे त्यांच्या गावात मीटिंग घेतली जाईल, आणि त्यांचीसुद्धा अशी मागणी होती की गावात मीटिंग ठेवा, आम्ही तिथे येतो, त्याच्या संदर्भात लेखीसुद्धा पत्रक देण्यात आलं। त्या भागाचे आमदार वगैरे यांच्याशी काही बोलणं वगैरे झालं? त्यांच्यासोबतसुद्धा मीटिंग पहिल्या दिवशी, ज्या दिवशी ते त्याने गावाचा बहिष्कार केला होता आणि बाहेर आले होते, त्या दिवशीच जे स्थानिक आमदार होते त्यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं, मीटिंग झाली आमची, ह्या स्तरावर झाली होती, सगळे
सगळे कॉपरेशन होता आणि सगळ्यांसोबत सुद्धा हे डिस्कशन झाला होता आणि सर्वांचा एकमत होता की ह्याचं सोल्युशन दोन्ही पक्षाने सोबत येऊन शांततेत काढायचं आहे. त्यासाठी सुद्धा काही लोक रेडी सुद्धा झाले होते, जे सगळे ते सुद्धा रेडी झाले होते. त्याचे नाही, सतत आमचे जे लोक होते, ठाणेदार होते किंवा तहसीलदार SDM होते, ते सगळे हेच काम करत होते की दोन्ही ग्रुपला सोबत आणून एक मार काढण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याच्यात हे सुद्धा आहे की गावाचे लोक, बरेच लोक ॲग्री सुद्धा झाले होते, लेकिन तरी पण काही बाहेरच्या लोकांनी जर भडकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सुद्धा हे वाद वाढला होता आणि असे लोकांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही निवेदन करताना सुद्धा बाहेरच्या लोकांचा उल्लेख करत होते, हे बाहेरचे लोक नेमके कोण आहेत, त्याचा शोध घेतला जाणार आहे, पुढे शोध घेतला जाणार, काय कारवाई करणार आता, काय सगळे आज जे घडलेलं आहे त्याचा शोध घेतला जाईल आणि जे कोणी असेल शहरामध्ये त्याच्यात शोध घेतला जाईल आणि जे कोणी असेल, बाहेरचे लोक असेल किंवा गावाचे सुद्धा आहे, त्यांचे प्रशासनाचे लोक 3 दिवसापासून त्यांच्या पाळत येऊन आहेत. बऱ्यापैकी माहीत असेल तर तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही पण तपास करू. परंतु याच्यामध्ये महसूल विभाग फरकातच होते, जे आमचे अधिकारी होते सतत, जरी सुट्टी होती तरी आमचे अधिकारी सतत त्यांच्या संपर्कात होते आणि शनिवारी सुद्धा मीटिंग घेण्यात आली होती. त्यांना 8 वाजता रात्री पत्र देण्यात आलं होतं, विनंती करण्यात आली होती आणि सगळे प्रयत्न करून पाहिले. पालकमंत्र्यांसुद्धा शनिवारी मीटिंग घेतली होती आणि आपली भूमिका हीच होती प्रशासन आणि पोलिसची की ह्या विषयावर शांततेत मार्ग निघाला पाहिजे. आणि ह्यामुळे आपणसुद्धा त्यांच्याशी चर्चा करत होते, संपर्कात होते, मीटिंग घेत होते. आजसुद्धा 3 वाजता आपली मीटिंग झाली की हे विषय शांततेत मिटला पाहिजे, गावाचा विषय गावातच मिटला पाहिजे. तरी पण हे जे लॉ ऑर्डर सिच्युएशन निर्माण झाली, लोकांनी दगडफेक केली कोणतंही कारण नसताना, आता ह्यानंतर प्रशासनची आणि पोलिसची कडक भूमिका राहणार आहे. मी लोकांमार्फतसुद्धा सर्व लोकांना आता आवाहन करण्यात येत आहे, अमरावती जिल्ह्याच्या नागरिकांना आणि विशेष करून गावाच्या लोकांना, की कोणताही कायदा हातात घेऊ नये. आता कडक कारवाई करणार केली जाणार आहे. जे लोकांनी ह्या आजचे प्रकरणामध्ये लॉ ऑर्डर सिच्युएशन क्रिएट केली आहे त्या लोकांवरसुद्धा आणि ज्या लोकांनी त्यांना भडकवलं आहे त्या लोकांवरसुद्धा, आणि कोणतेही असे माणसाला सोडले जाणार नाही जे ह्याच्यात ज्याचा समावेश होता. आणि ह्याच्यानंतर आता आव्हान करण्यात येत आहे सर्व लोकांना की शांतता ठेवायची आहे गावातसुद्धा आणि जिल्ह्यातसुद्धा, आणि कोणतेही कायदा हातात नाही घ्यायचा. आपण म्हटलं ना आता तुळगा निघाला, हां त्यांचा तोच विषय होता आहे की आता 9 तारखेला पालकमंत्र्यांच्या समोर मीटिंग झाली, त्यांनासुद्धा तुळगा निघाला मार्ग काढला होता आणि त्याच्यानंतरही काही दोन्ही गटामध्ये आपसात कॉम्प्रोमाइज झाला नाही. यासाठी आता त्यांचीच मागणी होती की दुसऱ्या पक्षाला बोलवा तुम्ही आणि हे पक्ष रेडी आहे, तर त्याच्यासाठी हे तुळगा काढला होता की उद्या गावात मीटिंग घेतली जाणार, गावात दोन्ही पक्षाला बोलावलं जाणार आहे आणि प्रशासनातर्फे प्रयत्न केला जाणार आहे, आणि असा लेखीसुद्धा त्यांना देण्यात आला. आता CO जिल्हा परिषदचा सुद्धा तसा आदेश आहे की कारण की वाद खूप निर्माण झाला होता आणि ह्याच्यात खूप टेन्शन्स वाढले होते, आता ह्याच्यात काय रिसर्च केला पाहिजे, काय नियमात आहे ते आपण नंतर पुढे बघणार आहे ऑब्व्हियसली, लेकिन तात्पुरता ही परिस्थिती अजून गंभीर होऊ नये आणि कोणत्याही माणसाने कायद्यात हातात घेऊ नये, यासाठी अशी परिस्थिती की असा आदेश करण्यात आला होता की जे सध्या स्थिती आहे त्या स्थितीमध्ये ते स्टेटस को राहायला पाहिजे, जेणेकरून अजून काही परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे. सर तुम्ही